जुन्नर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये हिरवळीचा आनंद घेता घेता सुंदर अशा या खेकड्यांचा पण आनंद घेत आहोत. चला तर पाहूया जुन्नर तालुक्यातील निसर्गरम्य सह्याद्री. या ठिकाणी सुंदर अशी हिरवळीची झाडं आली. शांत बसा. या ठिकाणी खेकडं पळून जातात, जास्त चावल लागली का ते निघून जातात. पहिला वातावरणाचा अंदाज घेऊन मग ओढ्या नाल्यामध्ये ज्या ठिकाणी खेकड्यांचे होल असतील त्या ठिकाणी जायचं आणि मग खेकड्याची पहिली पाहणी करून कोणत्या वेळात कोणती खेकडं आहेत याला शक्यतो किरवं म्हणतात. हे मावळ भागात असतात जास्त. आता या ठिकाणी हा दगडाखाली आहे का पाहूया. चला तर एक तर भेटली, पण तरी अजून जर भेटत असेल आपल्याला तर नक्कीच आपण प्रयत्न करू जितके जास्त पकडण्याचा प्रयत्न करता येईल तितके. माझा कॅमेरामन सहकारी माझा, आम्ही तुर्तास अशी मोबाईलमध्ये शूटिंग काढलेली आहे. या दगडांखाली होलांमध्ये खेकडं असतात, सफेद पाठीची खेकडं म्हणतात याला. साईज साधारण बारीकच असते, काही जास्त मोठी नसते. ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस त्याची साईज मोठी होती. या ठिकाणी असा वातावरण आहे का खेकड्यांना पकडण्याचा अनुकूल वातावरण असते. या ठिकाणी अजून काही खेकड्यांची वाढ झालेली नाहीत, परंतु ज्यावेळेस वाढ होती त्यावेळेस कमीत कमी चांगले मोठाले साईजचे खेकडं होतात आणि खायला पण चविष्ट लागतात. आता सध्या बारकली पिल्लंच आहेत. हा या ठिकाणी पहा, तुम्हाला दाखवतो मी. या ठिकाणी रानडुकरांचा वावर जास्त आहे, त्याच्यामुळं या पाणी पिण्यासाठी रानडुकरांची पाऊलवाट दिसत आहे. आणि या पाऊलवाटीचा आपण मागोवा घेता घेता सगळीकडे लक्ष ठेवून चुकून कुठून पण डुकरं यायचं, कारण रानडुकर असा प्राणी आहे का तो हल्ला करू शकतो. हा या ठिकाणी पहा, दाखवतो तुम्हाला खेकडं. या ठिकाणी दिसतंय. हां पहा, हां तुम्हाला तो प्रयत्न करतोय दाखवण्याचा. दिसतंय का नाही मला माहीत नाही, कारण वातावरण पण एकदम गढूळ आहे, म्हणजे ढग आलेलं आहे. त्या ढगामध्ये चांगलंच म्हणजे अशी थंडीचं मन असं थोडं गरम पण होतं आहे, पाऊस पण येण्याची शक्यता वाटते. मस्त सुंदर असं, हां पहा, खेकडं पकडले. असं ज्या ओढ्या नाल्यामध्ये थोडं पाणी असतं ना त्या ठिकाणी चांगली खेकडं भेटतात.